श्रीक्षेत्र कोळवाड येथील कावड काठी महादेव यात्रेत शिवपार्वती विवाह संपन्न. अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथे दरवर्षी महादेव मंदिर येथे मोठ्या उत्साहात यात्रा भरते. त्यानिमित्तानं भाविक भक्तांनी गर्दी केली होती आणि श्रीक्षेत्र कोळवाड येथील कावड काठी महादेव मंदिर यात्रेत सामील होऊन शिवपार्वती विवाह सोहळा परंपरागत चालत आलेला संपन्न झालाय. श्रीक्षेत्र कोळवाड येथे हनुमान मंदिरात गुढी पाडव्याच्या दिवशी गुढी उभारणीबरोबरच कावड काठी करण्यात येऊन भाविक भक्त उपवास करत असतात. 12 दिवशी हलगी फटाके सनई चौघडा वाजंत्रीसह श्रीक्षेत्र कोळवाड येथून कावडकाठी नाचवत लेझिम खेळत वाजत गाजत 12 दिवशी कावडकाठी महादेव मंदिर येथील यात्रेत सहभागी होऊन भगवान भोलेनाथ यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. या यात्रेचं आयोजन आज दिनांक 20/4/2024 रोजी शनिवारी किनगाव येथील महादेव मंदिर व्यवस्थापन समितीच्या वतीनं करण्यात आलं होतं. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्री शंभू महादेव कावड यात्रा किनगाव या ठिकाणी मानाची कावड जी आहे कोळवाडी या ठिकाणाहून आल्यानंतर महादेव मंदिरावर ज्या वेळेला शुभविवाहाचा प्रसंग संपन्न होतो त्यानंतर नियोजन समिती व मित्रमंडळाच्या वतीनं मागील 20 वर्षापासून जी अविरत अशी परंपरा सुरू आहे महाप्रसादाच्या वाटपाची अन्नदानाची ही अविरत अशी चालत आलेली परंपरा याही वर्षी या ठिकाणी सुरू ठेवण्यात आलेली आहे. सुमारे 12 क्विंटल पेक्षाही जास्त तांदूळ या ठिकाणी खिचडीच्या माध्यमातून प्रसादाच्या स्वरूपात शिजवण्यात आलेला आहे. ज्या परंपरेला मागील 20 वर्षाचा एक इतिहास आहे आपल्या दैनंदिन जीवनातून वेळ काढून आपल्या कष्टाच्या पैपै जमा केलेल्या पैशातून या ठिकाणी सर्वत्र जे आहे ते दान करतात व त्या दानाच्या स्वरूपात मिळालेल्या पैशातून या ठिकाणी मित्रमंडळ जे आहे आपला वेळ घेऊन अथक परिश्रम करून महाप्रसादाचं नियोजन आयोजन करतात व ज्या वेळेला मानाची कावड कोळवाडी या ठिकाणाहून येते विवाह संपन्न होतो तर सर्व मित्रमंडळाच्या सहकार्याने या महाप्रसादाचे व पाण्याचे या ठिकाणी वितरण करण्यात येते. या वर्षी नवीन मंदिराचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे. जसं की गणपती मंदिर असेल 12 ज्योतिर्लिंग असेल व याही कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी नवीन जे सद्भक्त आलेले आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही सर्व मित्रमंडळाच्या वतीनं स्वागत करतो व महाप्रसादाचा सर्वांनी लाभ घ्यावा ही विनंती करतो. न्यूज 15 मराठी साठी असलम शेख लातूर.